नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, फडके अकॅडमीवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण पोर्टलवर आलेले अतिशय महत्त्वाचे असे सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न अभ्यासणार आहोत. सगळ्यांचा अभ्यास होत असावा असं मला वाटतं. सगळेजण चॅनलसोबत राहा आणि शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचे असणारे प्रश्न पाहत राहा. प्रश्न क्रमांक 1, भारतीय सर्वाधिक काळ मुख्यमंत्री खालीलपैकी टिंबटिंब होय. ए ज्योती बसू, बी जयललिता, सी चंद्राबाबू नायडू, डी पवनकुमार चामलिंग. सर्वाधिक मुख्यमंत्री होण्याचा मान पवनकुमार चामलिंग यांना जातो. भारतातील घटक राज्याचे मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवण्याचा मान सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांना मिळाला आहे. 21 मे 2014 रोजी सलग 5व्यांदा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते सिक्कीम राज्याचे 23 वर्षे 5 महिने इतका प्रदीर्घ काळ मुख्यमंत्री आहेत. त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकेकाळी आधारस्तंभ असलेले पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा विक्रम मोडला आहे. त्यांनी सलग 23 वर्षे पश्चिम बंगालची धुरा सांभाळली होती. 12 डिसेंबर 1994 रोजी पवनकुमार चामलिंग यांनी पहिल्यांदा सिक्कीमच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. वयाच्या 22व्या वर्षी चामलिंग राजकारणात उतरले. 32व्या वर्षी यानगँग ग्रामपंचायतीचे अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा निवड झाले आणि 1985 सिक्कीम विधानसभेवर निवड झाली. उद्योग, माहिती, सार्वजनिक संबंध या खात्याचे सिक्कीम राज्याचे काही काळ मंत्रीपदही भूषवले. म्हणून प्रश्न पहिल्याचे अचूक उत्तर आहे पवनकुमार चामलिंग, पर्याय क्रमांक डी. प्रश्न दुसरा, नीती आयोगाचे मुख्यालय टिंबटिंब येथे आहे. नीती आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. नीती आयोग म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. भारत सरकारचे मुख्य धोरण ठरवणारी शिखर संस्था आहे. जवाहरलाल नेहरू यांनी स्थापन केलेल्या योजना आयोग बरखास्त करून नीती आयोगाची स्थापना नरेंद्र मोदी यांनी केली. 1 जानेवारी 2015 कार्यान्वित आहे. प्रश्न क्रमांक 2 अचूक उत्तर आहे नवी दिल्ली. पुढील प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रात आरोग्य विज्ञानाचे विद्यापीठ कोणत्या शहरात आहे. आणि याचं अचूक उत्तर आहे नाशिक. 3 जून 1998 रोजी याची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 4, मॅकमोहन लाईन टिंबटिंब देशादरम्यान सीमारेषा आहे. ए भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये रॅडक्लिफ ही सीमारेषा आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भारत आणि चीन ह्या दोन देशांदरम्यान मॅकमोहन ही रेषा आहे. प्रश्न क्रमांक 5, व्याघ्र प्रकल्प केव्हा सुरू झाला. व्याघ्र प्रकल्प 1973 रोजी सुरू झाला. संपूर्ण देशभरात सुरू झाला आणि यासाठी त्या काळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं सपोर्ट होता. त्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता आणि महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचाही त्यामध्ये समावेश होता. प्रश्न क्रमांक 6, हर्षवर्धनचा पराभव टिंबाटिंबा यांनी केला. आणि ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पुलकेशिन 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7, राज्यघटनानुसार टिंबटिंब हा मूलभूत अधिकार नाही. समतेचा अधिकार सर्वांना आहे. जीवनाधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र मालमत्ता अधिकार हा कोणालाही नाही. म्हणून या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मालमत्ता अधिकार. प्रश्न क्रमांक 8, ययाती कादंबरीसाठी टिंबाटिंबा यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ययाती ही अतिशय सुप्रसिद्ध अशी कादंबरी आहे आणि त्याचे रचयिते आहेत वी स खांडेकर यांना 1974 सालचा ययातीसाठी साहित्यासाठीच्या सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वी स खांडेकरांचे पूर्ण नाव होते विष्णू सखाराम खांडेकर. यांचा जन्म सांगली येथे 11 जानेवारी 1898 रोजी झाला. तर त्यांचा मृत्यू 2 सप्टेंबर 1976 रोजी झाला. पुढील प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या नदीमुळे महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते. भारत देशाच्या मध्यातून जाणारी नर्मदा ही नदी पूर्व पश्चिम वाहिनी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. नर्मदा नदी याची लांबी आहे 1315 किलोमीटर आणि भारताचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग करते. म्हणजेच महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते. म्हणून पर्याय नर्मदा हे याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10,
जगप्रसिद्ध चित्रकार यम एफ हुसेन यांचा जन्म टिंबाटिंबा शहरात झाला. यम एफ हुसेन यांचं पूर्ण नाव आहे मकबूल फिदा हुसेन. यांचा जन्म पंढरपूर या ठिकाणी 17 सप्टेंबर 1915 रोजी झाला, तर त्यांचा मृत्यू 9 जून 2011 साली झाला. एम एफ हुसेन यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक कीर्तीचे चित्रकार होते. यांच्या चित्रांचे प्रदर्शन अमेरिकेमध्ये सुद्धा भरले होते. पुढील प्रश्न 11. मुंबई व्यतिरिक्त शेअर बाजार कोणत्या शहरात आहे? आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पुणे. या ठिकाणी शेअर बाजार भरला जातो आणि याची सुरुवात 1982 पासून झालेली आहे. प्रश्न 12. सुप्रशासन दिन टिंबटिंब यांच्या जन्मदिनी साजरा करतात. आणि सुप्रशासन दिन अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो आणि ती तारीख आहे 25 डिसेंबर. याचीही सुरुवात नरेंद्र मोदी यांच्या काळातच झालेली आहे. सर्वात जुनी मेट्रो कोणत्या शहरात आहे? सर्वात जुनी मेट्रो कोलकाता या शहरामध्ये आहे. या मेट्रोची सुरुवात 24 ऑक्टोंबर 1984 पासून झालेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 14. गांधी आयर्विन करार केव्हा झाला? आयर्विन हे तेव्हाचे भारताचे व्हाईसराय होते आणि यांच्यामध्ये 1931 आणि तारीख होती 5 मार्च. 5 मार्च 1931 रोजी हा गांधी आयर्विन करार झाला. या करारामध्ये प्रामुख्याने राजकीय कैद्यांची सुटका करावी, मिठावरील कर कमी करावे या मागण्या होत्या. परंतु काही भारतीय नेत्यांचाच याला विरोध होता. 1931 हा करार झाला. प्रश्न क्रमांक 15. श्वेत क्रांतीचे जनक टिंबटिंब होय. श्वेत क्रांती म्हणजे दुधाची क्रांती, सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश होणारी क्रांती म्हणजेच श्वेत क्रांती होय. एच डी दलामा यांचं शेतातील कार्यालय. होमी भाभा यांनी अणुऊर्जा शास्त्रज्ञ आहेत, तर डॉक्टर एन एस स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक मानले जातात. डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दुधाचं अतिशय कमी उत्पादन असतानाही सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश त्यांनी ठरवला. म्हणून याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वर्गीस कुरियन. पुढील प्रश्न क्रमांक 16. भारतरत्न पुरस्कार महाराष्ट्रात सर्वप्रथम कोणाला मिळाला? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, धोंडो केशव कर्वे यांना 1958 भारतरत्न पुरस्कार मिळाला. यांचं कार्य स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते. भारतीय महिलांचे पुनर्वसन, विधवा महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांचे जीवन समर्पित होते. धोंडो केशव कर्वे यांना महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम भारतरत्न मिळाला. प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय संरक्षण अकादमी महाराष्ट्रात टिंबटिंब येथे आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासला या ठिकाणी आहे. सेवा परमोधर्म हे याचे ब्रीद असून 7 डिसेंबर 1954 याची सुरुवात झाली. पर्याय क्रमांक ए ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. 2011 जनगणनेनुसार सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या असलेले राज्य कोणते? आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्तर प्रदेश. आणि उत्तर प्रदेश हेच राज्य लोकसभेतील सर्वाधिक जागा असणारं राज्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे प्रश्न कसे वाटतात आवर्जून सांगा आणि असेच प्रश्न वारंवार अभ्यासण्यासाठी ह्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. पुढील प्रश्न क्रमांक 19. भारतीय संघाचा महाराष्ट्रातील पहिला कप्तान कोण? याचं उत्तर आहे विजय हजारे. यांचा जन्म 11 मार्च 1915 सांगली या ठिकाणी झाला. विजय हजारे हे या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न क्रमांक 20. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन टिंबटिंबला साजरा करतात. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 23 जून 1948 पासून हा ऑलिम्पिक दिन साजरा केला जातो. ऑलिम्पिक खेळाचा इतिहास 3000 वर्षाहूनही अधिक आहे. 23 जून 1894
ऑलिम्पिक खेळाची स्थापना झाली अथेन्स आणि 1896 पासून ह्या खेळाला सुरुवात झाली. अथेन्स या ठिकाणी ह्या खेळाला सुरुवात झाली. 23 जून हा ऑलिम्पिक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21, सह्याद्री पर्वतरांगा महाराष्ट्रात टिंबटिंब पसरल्या आहेत. सह्याद्री पर्वतरांगामुळं भारताचा पठारी भाग आणि अरबी समुद्र याच्यामध्ये हा सह्याद्री पर्वत उभा आहे. सह्याद्री पर्वतालाच पश्चिम घाट असं म्हणतात आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दक्षिण उत्तर. दक्षिण उत्तर अशा ह्या सह्याद्री पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. प्रश्न 22, 1939 विश्वभारती विद्यापीठाची स्थापना टिंबाटिंबा यांनी केली. 1939 विश्वभारतीची स्थापना रवींद्रनाथ टॅगोर यांनी केली. एक खरं तर ह्या विद्यापीठाची सुरुवात 1921 राष्ट्रीय विश्वविद्यालयाचा दर्जा 1921 मिळाला, तरी याची सुरुवात 1901 सहा विद्यार्थ्यांसह रवींद्रनाथ टॅगोर यांनी केली होती. पुढील प्रश्न क्रमांक 23, राष्ट्रीय पोषण सप्ताह टिंबटिंब काळात साजरा करतात आणि या प्रश्नाचं चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24, अंतराळात जाणारा पहिला भारतीय टिंबटिंब होय. या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राकेश शर्मा. राकेश शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1949 झाला. भारताचा पहिला तर जगाचा 138वा अंतराळवीर होण्याचा मान त्यांना मिळाला. 2 एप्रिल 1984 रोजी ते अंतराळातून गेले. अंतराळातून भारत कसा दिसतो ह्या इंदिरा गांधींच्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले होते, सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा. प्रश्नाचं चूक उत्तर आहे डी, राकेश शर्मा. प्रश्न क्रमांक 25, जगातील सर्वात शक्तिशाली असणारा समिट हा महासंघ कोणत्या देशात आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. कसे वाटले तुम्हाला आजचे प्रश्न? आवडले असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. काय म्हणालात, अजून सबस्क्राईब केलं नाही तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल थँक्यू.